सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, अजून कोण उरला असेल तर तयारीला लाग, चित केल्याशिवाय राहणार नाही। आज पेपरला तुम्ही एक वाक्य टाकून देता, बोगद्याचं पाणी सोडायचं कारण काय? तुझा बोगदा पाडायला तुझ्या सुरक्षेने शिफारस दिली का? आणि म्हणून आपल्या चिकीचं वाळवंट बघितल्याशिवाय फक्त तुम्हाला सोसायटीची कर्ज मागायला त्यांच्या दारात लापाटासारखं जाम उभारलं पाहिजे। अर्बन बँकेचा पाहिजे तो दंडाचा व्याजाचा आकार आकारणी करताना हात जुडून त्यांच्या पायावरती त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी बंधुनू ह्या सगळा चाललेला आठापीठ आहे। भलकीच्या काळात, त्या सर्व बसलेल्या नेत्यांच्या काळात, सर्व तुमच्या सर्वांच्या शक्तीनं ज्या ज्या संस्था लोकांनी आपल्याकडे दिल्या त्या सर्वांच्या काळात आता विकास बघायला मिळेल, त्या ठिकाणी प्रगती बघायला मिळेल। मग पुन्हा लोक आपल्याला कर्ज मागायला, आपल्याला त्या ठिकाणी पाया पडायला, मालक म्हणायला कुणी येणार नाही। पण तुम्हाला मुद्दा म्हणून सांगू शकतो, मला खालून दोन चिठ्ठ्या आल्या, मंगळवेढा असू द्या, मौळ असू द्या, पंढरपूर असू द्या, सोसायटीच्या कर्ज रोख्यासाठी जर नियमानं तिने अडवायचं कुणी काम केलं तर आता मोर्चा काढायचा नाही। ज्याला अधिकार आहे त्याच्या तारात जाऊन बसायचं आणि तेवढं कर्ज घेतल्याशी उठायचं नाही, त्यासंग मी तुमच्या बरोबर असणार आहे, कशी कर्ज देत नाही बघू, कशी रोखं अडवतात बघू। आणि म्हणून ह्या भूमिकेनं सुद्धा तुम्हाला तुमच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे। कुणी असू द्या, मी आज लोकप्रतिनिधी आहे, मी एक कारखाना चालवत असेल, कल्याणराव असतील, मुन्नासाहेब असतील, काळोखे सर असतील, परंतु आम्ही करताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतोय। आम्ही काय आमच्या बाप ज्याच्या घरचं देत नाही, आणि म्हणून देत असताना मेहरबानकी केल्यासारखं जर कुणी लोकांना भेटीला धरून त्या ठिकाणी त्यांच्या मानगोटीवर त्या ठिकाणी कर्जाचा बोजा टाकून त्या जर शेतकऱ्यांना कुणी भेटीला धरण्याचं काम करत असेल बंधूंनो, तर अशाला आपल्याला हद्दपार करण्याची जबाबदारी आहे। काल मोर्चात माणसं आली नाही ती म्हणल्यावर काय म्हणला हा बाद? हा आम्ही शक्ती दाखवायसाठी हा मोर्चा काढला नाही। तुला शक्ती दाखवायची बा? आज एका पेपर मध्ये वाचलं भालकेला गावबंदी करू, तुला कुठे बांधून नेलेलं सुद्धा मी करू देणार नाही। तू मला गावबंदी करतो तुळे भेट्या, मी खेड्यात राहतो, येताना रोज चार गाव आडवे तुम्हाला उद्या अडवायला, तू कसा घरात तो तुझी तुला चुलताय बाहेर पडतोय बघतो। हे एकटाच कुणी लोकांची गरज नाही, ह्या काय भाषा आहे का? हे राजकारण कशाचं काय करताय तुम्ही? तुम्हाला दुष्काळाची गरज नाही का? राजकारणाची वाफ तुमची जिरवून घ्यायची आहे। आणि म्हणून मी सांगतो पट्ट्यातून इंगात आलाय विधानसभेच्या, तू आता माघारी जाऊ नको, रिटायर झालेला पुन्हा आलो नको, नाहीतर दुसरा बाजीराव पेशवेकर का पलपुटपणे करतील। एवढं काम करू नको, तुला दाखवतो पट्टे चारी मुंड्याचीच कथा असते ती। तू अजून जनतेच्या पुढे गेलाच नाही, त्याच्यामुळे लागले जिल्हा परिषदला गेला, बिनविरोध गेला, सुलत्याचा आशीर्वाद, जिल्हा दूध संघात गेला, हायकोर्टात पिटिशन चालू आहे, तेवढं मोठं गबाड खाल्लंय ती निघत आहे कोर्टातल्या पिटिशनाचा निर्णय झाल्यानंतर सांगू। आणि म्हणून एका बाजूला आपली कार्यकर्त्य दाखवायसाठी गेल्या 25 वर्षात जे आपल्या सुतपुत्र्यांनी केलेली जी निष्क्रियता आहे, त्याची लोकांची दिशाभूल, लोकांच्या नजरा, मग कधी कल्याणराव काळेंकडे, कधी मुन्ना मार्कांकडे, कधी युवराज पाटलाकडे, कधी राजू बापूकडे वळवायच्या, आणि शेवटचा ठोका भारत बांकेवर टाकायचा। पण पट्टे तुमचा शेवट केल्याशिवाय हा भारत बांके बाजूला हटणार नाही, एवढी खात्री तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो। प्रांत साहेबांनी, तहसीलदारला मी आवाहन करतो, त्या ठिकाणी
आमच्या सर्व नेते मंडळीची निवड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी यावं, आमचं निवेदन घ्यावं शासनाला. ज्या आमच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी सत्वर पोहोचवाव्यात. अन्यथा मी जिल्हाधिकाऱ्याला कल्याणरावनी आम्ही परवाच्या सोमवारच्या बैठकीत इशारा दिलेला आहे. मी नायिका बंधूनो जिल्हाधिकाऱ्याला पालकमंत्र्यांच्या समोर इशारा दिलेला आहे. काय इशारा दिला? जर तुम्ही 3 दिवसात जर पाणी नाही सोडायचा निर्णय घेतला तर चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि म्हणून त्याच पद्धतीनं काम आपल्याला करावं लागल. भविष्यात महेंद्रसिंग टिक्कयत सारखं रेल्वे रुळावर जाऊन बसावं लागलं तर पुढं आम्ही बसेल.